हाय फ्रेंड्स, आज आपण थिओसॉफिकल सोसायटी याबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. याआधी आपण ब्राह्मो समाज, आर्य समाज, आर्य समाजाचे संस्थापक, ब्राह्मो समाजाचे संस्थापक याबद्दल एक लेक्चर घेतलेलं आहे आणि यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतात. त्यामुळे आपण या सोसायटीज संस्था ह्या कव्हर करत आहोत. तर थिओसॉफिकल सोसायटीमध्ये आपण स्थापना, संस्थापक, त्याचं वर्ष, त्याच्या काय तत्त्वे होती हे सगळं पाहणार आहोत. यावरती प्रश्न कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी किंवा राज्यसेवा परीक्षेमध्ये किंवा सरळ सेवा भरतीमध्ये विचारण्यात येतात. तर याबद्दल पाहूया आपण थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफी हा शब्द ग्रीक भाषेतील असून थिओस म्हणजे परमेश्वर व सोफिया म्हणजे ज्ञान. बघा, या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. तर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारण्यात येतात थिओस या शब्दाचा अर्थ काय. तर थिओस म्हणजे ज्ञान आणि थिओसॉफी म्हणजे परमेश्वर. तर या सोसायटीचा सर्व धर्म समानतेवर आणि एकेश्वरवादावर विश्वास होता. या सोसायटीचे संस्थापक जे होते ते मॅडम ब्लाउटस्की आणि कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट. इथं हेनरी झालेला आहे चुकून. तर हेनरी स्टील ऑलकॉट हे हिंदू आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचे प्रभावित झाले होते आणि मॅडम ब्लाउटस्की व कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट यांनी मद्रास येथे या सोसायटीची शाखा स्थापन केली व येथूनच भारत आणि जगातील थिओसॉफिकल सोसायटीच्या कार्याचे संचालन करण्यात येऊ लागले. भारतात यांनी कोठे स्थापन केली होती संस्था, तर मद्रास येथे. तर बघा, थिओसॉफिकल सोसायटीचे ॲक्च्युअल स्थापना कोठे झाली होती. तर अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात 7 डिसेंबर 1875 मॅडम ब्लाउटस्की, जे की रशियन विदुषी होत्या, आणि अमेरिकन लष्करी अधिकारी कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. आद्य संस्थापक म्हणून या दोघांची नावे घेतली जातात. थिओसॉफिकल सोसायटीचे आद्य संस्थापक कोण असाही प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतो. तर हे लेक्चर व्यवस्थित ऐका. तर थिओसॉफिकल सोसायटीने भारतात धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा कार्य केले. या सोसायटीने भारतातील लोकांचा राष्ट्र इतिहास व संस्कृतीचा अभिमान जागृत केला. यानंतर बघा, थिओसॉफिकल सोसायटीचे तत्त्वज्ञान, जसं की आर्य समाजाचं तत्त्वज्ञान होतं, तत्त्वे होती, त्याप्रमाणे थिओसॉफिकल सोसायटीचे पण तत्त्वज्ञान होती, जे की प्राचीन काळापासून भारतात ईश्वराविषयी आणि ईश्वर प्राप्तीसाठी फार मोठ्या प्रमाणात तत्त्वचिंतन झाले होते. परंतु या संदर्भात विविध मतमतांतरे होती. तर कसं होतं, याआधी बरेच समाज स्थापन झाले होते समाज प्रबोधनासाठी, पण प्रत्येक समाजाचं एक वेगळं तत्त्व होती आणि त्यामुळे त्यांच्यात बरीच मतमतांतरे होती. आणि या पार्श्वभूमीवर भारतात अनेक उपासना यांचा उदय झाला. या सर्व प्रथम यात सर्वात प्रथम थिओसॉफिकल सोसायटीच्या तत्त्वज्ञानात पुढील प्रमाणे सांगणे होते की आचरण थिओसॉफिकल सोसायटीचे तत्त्वज्ञान कोणते आहेत. तर आचरण चांगले असल्यास ईश्वर प्राप्ती होते, इतर धर्म आणि त्या धर्माच्या तत्त्वज्ञानाचा आदर राखणे आणि संपूर्ण मानवजातीचे कल्याण करणे. बघा, तत्त्वज्ञानावरती कुठेही असा एखादा उल्लेख नाही की ज्यामुळे दुसऱ्या समाजाचं एक वेगळी मते निर्माण होऊ शकतात. यानंतर बघा, थिओसॉफिकल सोसायटीची तत्त्वे. तर तत्त्वे काय होती, तर ईश्वराविषयी माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, ईश्वराची माहिती मिळवण्यासाठी विविध तत्त्वज्ञान अभ्यासणे, ईश्वर प्राप्तीसाठी शुद्ध आचरण व सत्कर्म करणे, विश्वबंधुत्वाची भावना वृद्धिंगत करणे, संपूर्ण मानवजातीचे कल्याण करणे, जगातील सर्व धर्म समान दर्जाचे आहेत आणि सर्व धर्मांविषयी आदर बाळगणे आणि स्त्री पुरुष समान आहेत, अशी थिओसॉफिकल सोसायटीची तत्त्वे होती. आता आपण या ठिकाणी डॉक्टर ॲनी बेझंट यांची कामगिरी पाहूया. तर डॉक्टर ॲनी बेझंट या ज्या आहेत त्या आयरिश महिला होत्या.
1893 त्या भारतात आल्या. आयरिश महिला होत्या आणि 1893 प्रथम भारतात आल्या आणि थिऑसॉफिकल सोसायटीत दाखल झाल्या. मग ज्यावेळी त्या थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये दाखल झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी बरंच काम केलं थिऑसॉफिकल सोसायटीसाठी. तर अमेरिकेतील शिकागो येथे 11 सप्टेंबर 1893 रोजी भरलेल्या सर्वधर्म परिषदेला त्या उपस्थित होत्या आणि येथेच त्यांनी भारतात जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्यांच्या मनावर असा परिणाम झाला की भारतात जे सर्वधर्म समभाव आहेत, वेगवेगळे समाज निर्माण केले जातात, तर या ठिकाणी त्यांच्यावर त्याचे प्रभुत्व निर्माण झाले व त्या भारतात आल्या. त्यांनी भारतात सर्वत्र सोसायटीच्या शाखा स्थापन करून सोसायटीच्या कार्याचा भारतात प्रसार केला. हिंदू धर्माच्या व शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी 1898 बनारस येथे स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःच्या इमारतीत सेंटर हिंदू कॉलेज स्थापन केले व पुढे हे कॉलेज त्यांनी मदन मोहन मालवीय यांच्याकडे सोपवले. क्वेश्चन विचारू शकतात एक्झाममध्ये, जे कॉलेज 1898 बनारस येथे स्वतःचा खर्च करून डॉक्टर ॲनी बेझंट यांनी स्थापन केले होते ते त्यांनी त्यानंतर कोणाकडे सोपवले, किंवा त्यांनी पहिले कॉलेज कुठे स्थापन केले तर ते बनारस येथे आणि त्यांनी नंतर ते मदन मोहन मालवीय यांच्याकडे सोपवले. याचेच रूपांतर पुढे 1916 बनारस हिंदू विद्यापीठात झाले. कुठल्या कॉलेजचे रूपांतर बनारस हिंदू विद्यापीठात झाले विचारू शकता, तर ते बनारस येथे जे कॉलेज स्थापन केले त्याचे रूपांतर बनारस हिंदू विद्यापीठात झाले. तर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे 1916 होमरूल लीग स्थापन करून लोकजागृतीचे कार्य केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1916 महाराष्ट्रात होमरूल लीग स्थापन केली होती आणि पुणे येथे त्याचे मुख्यालय होते. एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की लोकमान्य टिळकांनी जे की होमरूल लीग स्थापन केली ती कोठे केली, तर ती महाराष्ट्रात स्थापन केलेली आहे. तर लोकमान्य टिळक व डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होमरूल स्थापन करून भारतात ब्रिटिश सरकारच्या विरोधात होमरूल अर्थात स्वराज्याची चळवळ सुरू केली. होमरूल म्हणजे स्वराज्य, स्वदेशी. 1917 डॉक्टर ॲनी बेझंट यांनी भारतीय राष्ट्रीय सभेचे कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्षपद दिले गेले होते. लक्षात ठेवा, 1917 डॉक्टर ॲनी बेझंटला कोलकातामध्ये जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं होतं तेव्हा त्यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण थिऑसॉफिकल सोसायटीबद्दल आणि डॉक्टर ॲनी बेझंट या जे की अगोदर थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये काम करत होत्या आणि नंतर त्यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी झाला आणि त्यानंतर त्यांनी स्वतः होमरूल लीगची स्थापना केली आणि स्वतः स्वदेशीच्या कार्यात वाहून घेतलं स्वतःला. तर अशा या डॉक्टर ॲनी बेझंट होत्या, यांच्याबद्दलही आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. चला तर मग फ्रेंड्स, करा अभ्यास. थँक्यू.